माझं नाव संदीप बर्वे, युवक क्रांती दल या संघटनेचा मी महाराष्ट्राचा कार्यवाह म्हणून काम करतो आणि आज आम्ही महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेतल्या प्राथमिक शिक्षकांच्या भरती संदर्भात जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्या संदर्भात आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या भरतीसाठी 2010 साली सरकारने प्रवेश परीक्षा घेतली. 2010 लाही प्रवेश परीक्षा झाली पण अजूनही ही भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. याच्यातल्या 251 शिक्षक उमेदवार जे आहेत तरुण मुलं आहेत सगळी, या तरुण मुलांची अजून भरती सरकारने केलेली नाही. जूनमध्ये हा प्रश्न युवक क्रांती दलाकडे आल्यानंतर आम्ही प्रभारी शिक्षण संचालक श्री जगताप यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली. मात्र ही प्रशासकीय दिरंगाई जी आम्ही बघतो आहोत हे बघितल्यानंतर खूप संताप येतो की एकीकडे आपण म्हणतो की महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हातामध्ये नोकरी नाही म्हणून मग ते दहशतवादाकडे जातीवादाकडे वळतात. आता इथे तर तरुणांना नोकरी मिळाली आहे पण तरीसुद्धा त्यांच्या हातातली नोकरी प्रत्यक्ष त्यांच्या जीवनामध्ये आलेली नाही आणि अनेक प्रश्न म्हणजे 9 वर्ष एकतर ही सगळी भरती प्रक्रिया रखडलेली आहे. अनेक चुकीच्या मार्गांनी काही शिक्षकांची भरती केली गेलेली आहे. काही अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचे आरोप हे उमेदवार करतायत आणि ही जी दिरंगाई आहे या दिरंगाईच्या विरोधामध्ये कालपासून आम्ही सत्याग्रही आंदोलन सुरू केलं. शिक्षण संचालक जगताप यांनी आम्हाला हे आश्वासन दिलंय की 27 तारखेपर्यंत आम्ही या 251 उमेदवारांना भरती करून घेणार आहोत. आम्ही 27 तारखेपर्यंत वाट बघायला तयार आहोत कारण आम्ही 9 वर्ष वाट बघितलीच आहे. 27 तारखेपर्यंत जर या शिक्षक उमेदवारांना भरती मिळाली नाही तर आम्ही शिक्षण संचालकांच्या कार्यालयातच मुक्काम करणार आहोत. 3 सप्टेंबरला आमचं हे सत्याग्रही आंदोलन महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने होईल. मंत्र्यांचं आणि यांचं कसं आपल्या इथल्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं? शिक्षण संचालक जगताप सर जे आहेत त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आहे या प्रश्नाकडे बघण्याचा. पण ते जरी सकारात्मक असले तरी शिक्षण खात्याची जी सगळी यंत्रणा आहे, संचालकांचं जे कार्यालय आहे, आता ते प्रभारी संचालक आहेत, मुख्य जे संचालक आहेत सुनील चौहान सर ते सध्या रजेवर आहेत आणि त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित आहे. तर जगताप सरांकडे बघितल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला पॉझिटिव्ह वाटतंय म्हणून आम्ही 27 तारखेपर्यंत थांबलोय, नाहीतर आम्ही कालपासूनच निर्णायक सत्याग्रही आंदोलन सुरू करणार होतो. तुमचं नाव? माझं नाव संदीप बर्वे, मी युवक क्रांती दल या संघटनेचा सेक्रेटरी आहे. सगळ्यांचं नाव? माझ्यासोबत जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांची नावं सांगतो. प्रशांत भोयर, दिनेश ठाकरे आणि चित्तरंजन घुमे हे तिघही शिक्षक उमेदवार आहेत. हे तिघही भंडाऱ्यावरून विदर्भातनं आलेले आहेत.